नमस्कार, तुम्ही पाहताय आकार डीजी9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी। सध्या महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं ढवळून निघालेलं आहे त्यामुळे अनेकांना काही प्रश्न पडलेले आहेत। आमचे प्रेक्षकही आहेत, त्यात काही प्रेक्षक मित्र आहेत माझे, ते काल मला सातत्याने फोन करत होते। मी प्रवासात होतो परवा सांगलीला, सांगलीवरून कोल्हापूर आणि कोल्हापूरहून आज पुण्यात। तर पुण्याला येत असताना मला असंख्य फोन वाजत होते, माझे असंख्य फोन आले। त्यातला बऱ्याच लोकांचा सूर असा होता की प्रभाकरजी, अजित पवार घाबरलेत का? तर मी प्रवासात, मला काही साधनं नव्हती तपासून पाहायला की नेमकं काय घडलंय, तर मला त्यांच्याकडूनच कळलं की अजितदादा पवार हे पुन्हा काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शरद पवारांना भेटायला गेले, जे त्यांचे ते 9 मंत्री आणि स्वतः अजित पवार। तर मला आश्चर्य वाटलं की हे अजितदादा 2 तारखेला बंड करतात राष्ट्रवादीतून, फुटून बाहेर पडतात, काकांना त्यांच्या वयाचा दाखला देतात, तुम्ही आता 80+ झालात, वय झालंय, आता घरी बसा, मार्गदर्शक मंडळात बसा, आम्हाला काम करू द्या। त्यानंतर असेही काही गोष्टींचे उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केले होते की मी काही ठराविक कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणून हा माझ्यावर अन्याय आहे का? म्हणजे रोग थेट सुप्रिया सुळेंवर होता। त्यानंतर छगन भुजबळांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन पवारांना जवळजवळ आव्हानच दिलं होतं की आम्हाला तोंड उघड्यायला लावू नका, आणखीन काही होऊ शकतं। प्रफुल्ल पटेल तर म्हणाले मी आता आत्मचरित्रच लिहिणार आहे, आणि जर ते मी लिहिलं तर त्यात काय काय असेल सांगता येत नाही। एक प्रकारे शरद पवारांवरती प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न झाला त्या सुरुवातीच्या 2-3 दिवसांमध्ये। आणि अजित पवार गट हा सगळ्याच बाबतीत वरचढ दिसत होता। म्हणजे ज्या पद्धतीने एक एक आमदार येऊन अजित पवारांना भेटत होते आणि त्यांच्या गटाची संख्या वाढत होती, तर जो काही 2/3 मेजॉरिटीसाठी लागणारा जो आकडा आहे 36 तो सहज पार होईल असं वाटत होतं। पण आता या सगळ्या गोष्टींनंतर, म्हणजे परवा नाशिकला जो काही मेळावा झाला छोटासा राष्ट्रवादीचा, त्यातही जे अजित पवारांची ती खरं तर भेट होती, धावती भेट, त्या भेटीतही तिथल्या त्या सरोज आहिरे वगैरे जी काही मंडळी आहेत, आमदार आहेत, ते सगळे येऊन अजितदादांना भेटून पाठिंबा देऊन गेले। याचा अर्थ अजितदादांचा जो गट आहे त्याचं संख्याबळ वाढत आहे। असं असताना अजितदादा पवार हे अस्वस्थ का? आणि ही अस्वस्थता त्यांची कुठे दिसून आली? तर पहिल्यांदा प्रतिभाताई पवार ज्या दिवशी हॉस्पिटलमधून परतल्या, रविवारचा दिवस होता, आणि त्या परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवार सिल्वर ओकवर गेले। आता मी त्यावर व्हिडिओ केला होता की सिल्वर ओकवर काका तर असणार, मग काका पुतण्या समोरासमोर आले तर ते बोलणार नाहीत का? त्यांच्यात काही चर्चा होणार नाही का? झाली असेल, सुप्रिया सुळेही होत्या, आणि मला वाटतं दादांनी सिल्वर ओकवर जाण्याआधी सुप्रिया सुळेंना फोनही केला होता। सुप्रिया सुळेंनी सांगितलं की आता मी हॉस्पिटलमधून निघतोय, तुम्ही थेट घरीच या म्हणून। हे ज्या पद्धतीचं वातावरण आहे ना, म्हणजे आपण जेव्हा शिवसेनेतल्या बंडाची तुलना करतो की या दोन्ही गटांमध्ये ज्या पद्धतीचं वितुष्ट आहे, कोणी एकमेकाशी सौहार्दाने वागत नाही, एकमेकांची उणीजुणी काढली जात आहे, टीका केली जाते टोकाची, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली आणि त्यानंतर जी टीका करायची होती ती सुरुवातीच्या 2 दिवसातच झाली, त्यानंतर हा जो काही अजित पवार जो गट आहे तो एकदम मावळ झाल्यासारखा दिसतो। आणि रास्त आहे, माझे जे प्रेक्षक मित्र मला फोन करून विचारत आहेत की अजितदादा घाबरलेत का, त्यामागेही हेच कारण आहे की हे अचानक कसे मावळ झाले, हे कुठेतरी बंडाचं निशाण फडकवत शरद पवारांना संपवायला निघालेली जी मंडळी होती, शरद पवारांची कारकीर्द संपली अशा आवया, असे अग्रलेख, असे फीचर्स वर्तमानपत्रात छापून आले, सोशल मीडियावरती तर पेढे वाटले गेले, अक्षरशः जे व्हर्च्युअल पेढे वाटले गेले की शरद पवार नावाचा जो काही एक कालखंड होता तो आता संपला महाराष्ट्राच्या राजकारणातला। परंतु नाही, आता जे चित्र दिसतंय त्यावरून हे स्पष्ट आहे की गंगाधरी शक्तिमान आहे। शक्तिमान कोण आहे? गंगाधरी शक्तिमान आहे असं वाटायला लागले। कारण ज्या पद्धतीनं आज अजितदादा पवारांचा जो आक्रमक गट होता तो मवाळ होत मागच्या 3-4 दिवसात
तीन वेळा जाऊन शरद पवारांच्या पायी लोटांगण घालतो, पहिल्यांदा सिल्वर वॉकवर, दुसऱ्यांदा भर रविवारी ते वायबी चौनला जाऊन आशीर्वाद घेण्याचं नाटक, काल विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुन्हा जाऊन तेच नाटक। यावरून सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झालाय। खरं तर काही जी मीडिया हाऊसेस आहेत त्यांनी एक परसेप्शन, एक नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला होता की ज्या पद्धतीनं अजित पवार शरद पवारांना भेटायला जात आहेत, तिथे जाऊन पाया पडण्याचं नाटक करतायत, तिथे जाऊन समेट घडवा, आपल्याला राष्ट्रवादी एकसंघ ठेवायची आहे असं ज्या पद्धतीनं ते अर्जव करताना दिसत आहेत आणि शरद पवार ताठर भूमिका घेत आहेत, याचा अर्थ ते एक प्रकारचं नरेटिव्ह सेट करू पाहत आहेत की आम्ही शक्यतो जेवढा होईल तेवढा समेटाचा प्रयत्न केला होता, आम्हाला राष्ट्रवादी तोडायची नव्हती, पण पवार साहेबांनी आडमोठी भूमिका घेतली आणि शेवटी राष्ट्रवादी फुटली। जे भविष्यात जर असं काही झालंच तर मला वाटत नाही भविष्यात असं काही होईल। हे दोन्ही गट आज जरी वेगवेगळ्या भूमिका मांडत असल्या तरी यांचा मोटो एक आहे, यांचा उद्देश एक आहे। अजित पवारांचा गट आणि शरद पवारांचा गट कोणत्याही क्षणी एक आहे असं जाहीर केलं जाऊ शकतं असं आपण सातत्याने बोलत आलेलो आहोतच, परंतु प्रत्यक्षात तसं आहे का? अजित पवार मोठ्या हिमतीनं या सगळ्या गोष्टी करत करत बाहेर पडले आणि बाहेर पडताना त्यांच्या डोक्यात एकच उद्देश होता की आजवर, म्हणजे आज वयाची 62 गाठली आणि या 62 पर्यंत येईपर्यंत आपल्याला सत्तेचं पद आपली लायकी असतानाही मिळालं नाही, ती जी सल होती ती सल कुठेतरी त्यांना डाचत होती, त्या टाचणीपोटी ते बाहेर पडले आणि त्यांनी करून दाखवलं की मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती एका मोठ्या महाशक्तीला वश करू शकतो आणि त्यांच्या मदतीनं मी आज उपमुख्यमंत्री बनलोय। पण ज्या पद्धतीनं राजकीय तज्ज्ञ राजकीय सूत्र जी सांगतात की अजित पवार हे उपमुख्यमंत्री बनण्यासाठी नाही तर मुख्यमंत्री बनण्यासाठीच भाजपसोबत आलेले, आणि त्यांचं भाजप आणि अजित पवार यांच्यात अशा काही वाटाघाटी झालेल्या आहेत की मुख्यमंत्री पद हे अजित पवारांना देण्यात येईल, याच अटीवरती अजित पवार आपला जो पक्ष आहे तो सोडून आपल्यासोबत काय आपले सहकारी घेऊन इथे आलेले आहेत। आता ही मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात कधी पडेल याबद्दल कोणीही छातीटोकपणे काही सांगू शकत नाही। सगळ्यात पहिला मुद्दा होता की 16 आमदारांच्या अपात्रतेचा, त्यात एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले अर्थातच मुख्यमंत्री पदाची खुर्ची खाली होते आणि खाली झालेल्या खुर्चीवरती देवेंद्र फडणवीस बसणार नाहीत, अजित पवार बसतील। हेही सगळं एक प्रकारचं एक परसेप्शन आपल्या पुढे मांडलं जात होतं, असू शकतं होऊ शकतं असं, पण मला सध्या तरी दिसत नाही की ह्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तातडीनं चर्चेला येईल आणि तो निकाली काढला जाईल, कारण आता नवीन 9 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा काल विधानसभेत मांडला गेलेला आहे। राष्ट्रवादीच्या या 9 मंत्र्यांनी जी शपथ घेतली या भाजपच्या मंत्रिमंडळात, त्या 9 आमदारांवरती जयंत पाटलांनी अपात्रता त्यांची व्हावी म्हणून एक पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलेलं आहे। आता पुन्हा तेच सगळं चक्र सुरू होईल, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, विधानसभा अध्यक्ष, आणि ह्याला किती वेळ लागतो? आता मागचं तुम्ही पाहिलं की एक वर्षभराचा कालावधी गेलाय, तर ह्या सगळ्या गोष्टींना आता किती वेळ लागेल याबद्दल काही शाश्वती नाहीये। मुद्दा आपला असा होता की अजित पवार घाबरलेत का? तर मला तरी आज वन फाईन मॉर्निंग मला असंच वाटतंय की अजित पवार घाबरलेले, खरोखर घाबरलेले। नुकताच एक सर्वे आला, त्या सर्वेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतले ज्या फुटीचे एक तौलनिक अभ्यास केला गेला, जनतेचा कल घेतला गेला, कौल नाही कल घेतला गेला, त्या कलात हे स्पष्ट झालंय की ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांच्या वाट्याला फार कमी मतं येत आहेत। शरद पवारांचा गट आज शिल्लक गट जरी असला, जसं उद्धवजींची शिल्लक सेना आहे, ह्या सर्वेमध्ये या दोन्ही शिल्लक गटांना बऱ्यापैकी मतं आहेत, चांगली टक्केवारी आहे मतांची, आणि हे जे मूळचे जे फुटून बाहेर पडलेले त्यांच्याकडे आज संख्याबळ आहे ते मात्र तुलनेने त्यांच्या कमी टक्केवारी घेऊन या त्या चार्टमध्ये दिसत आहेत आपल्याला। त्याचा दसका घेऊन अजित पवार घाबरलेत वगैरे असं मी थेट हे कर मला असं बोलणं धाडसी विधान ठरेल माझं, कारण अजित पवार हे स्वतः कुशाग्र तर आहेतच, पण मला कुठेतरी असं जाणवतं की ते ज्या पद्धतीचं राजकारण करतात, त्यांचा प्रशासनावरचा जो काही एक प्रकारचा वचक आहे किंवा त्यांचा कामं करण्याचा राजकारण जे आहे
संघटनात्मक राजकारण जे करण्याचा त्याचा सगळा अनुभव दांडगा आहे. पण एक नेता म्हणून जेव्हा अख्खी पार्टी तुम्हाला जेव्हा ड्राईव्ह करायची असते, तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसलेले असता, तिथे अजित पवार कुठेतरी कच खातात, एका सर्टन मुमेंटला ते संभ्रमावस्थेत पोहोचतात, हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. यापूर्वी दोनदा ते बंड करण्याच्या मनस्थितीत असताना त्यांच्यावर जेव्हा ती परिस्थिती आली की आता काहीतरी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, आपल्याला काहीतरी करायचं आहे, तेव्हा ते कुठेतरी डळमळलेले दिसले, डसमळलेले दिसले. आताही तशीच अवस्था निर्माण झालेली आहे. तो सर्वे याला कारणीभूत आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. ज्या गोष्टी घडतायत आता, ज्या पद्धतीनं काही आमदार हे कुंपणावर जाऊन बसलेत, म्हणजे ना इकडे ना तिकडे, काल पहिल्या दिवशी विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी किती आमदार राष्ट्रवादीचे विधान भवनात हजर होते त्या संख्येवरही आपण लक्ष द्यायला हवं. म्हणजे ज्या आमदारांनी आजारपणाची कारणं देत, पावसाचं कारण देत जे दांड्या मारल्या पहिल्या दिवसाच्या सत्राला, त्या सगळ्यांचा विचार केला तर हे आमदार थेटपणे उघडपणे मैदानात येऊ इच्छित नाहीत. शिवसेनेचं जे बंड झालं होतं तेव्हा एक गठ्ठा, पहिले 16 आमदार, नंतर हळूहळू करत 22 झाले, तिथून ते गुवाहाटीला गेले सुरतवरून, तिथे बघता बघता तो आकडा वाढत गेला 35-40 करता करता अपक्षांसकट 50 आमदारांचा एक गठ्ठा घेऊनच एकनाथ शिंदे मुंबईला आले, सत्ता स्थापनेवर दावा केला, भाजपसोबत त्यांनी युती केली आणि ते मुख्यमंत्री झाले. तो प्रकारच वेगळा होता. उघड होतं किती आमदार माझ्या मागे. अजित पवारांच्या मागे आता नेमके किती आमदार आहेत ही संख्याही अजित पवार छातीटोकपणे आजवर जाहीर करू शकलेले नाहीत. शरद पवार नेहमीच म्हणतात सगळेच आमदार माझ्यासोबत आहेत, जे 9 जण गेले तेच आमच्या विरोधात आहेत ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. याचा अर्थ शरद पवारांना जे आजवर भारतभरातले नेते, भलेही त्यांच्या खंजीर खुपशी राजकारणाबद्दल कोणी काही म्हणू, पण जी चाणक्य वृत्ती जी आहे शरद पवारांची, ती त्यांनी कुठेतरी पेरून ठेवलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, मग त्याच्यामागे सहानुभूती असेल, त्याच्यामागे त्यांच्या वरिष्ठपणाचा दबदबाही असेल, कुठेतरी त्यांच्या वयाचा आदरही असेल, कारण राष्ट्रवादीतले जे आमदार आहेत, जे आता मला वाटतं पहिल्या 2019 त्यांची पहिलीच टर्म होती, असे काही आमदार आहेत, काहींची सेकंड टर्म होती, हे सगळे आमदार फक्त आणि फक्त शरद पवार नावाच्या करिश्मेवर जिंकून आलेले होते. 2019 तुम्हाला तर माहित आहे की राज्यात परिस्थिती काय होती, कशा पद्धतीचं राजकीय वातावरण होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा सुपडा साफ होईल असेच कल आपण वाचत आलो. याच अर्थाचं जे काही सर्वेक्षण चालत होतं ते आपल्याला समोर दिसत होतं. पण ते सातारची सभा, पावसात भिजणं, त्यानंतर सुजलेले पाय, पायाला बांधलेल्या पट्ट्या, फ्रॅक्चर झालेला हात, हे सगळं घेऊन जेव्हा शरद पवार मैदानात उतरले आणि 83 वर्षाच्या त्या म्हाताऱ्याला, वयोवृद्ध नेत्याला तरुणाईची जी साथ लाभली, आता तुम्ही म्हणाल सूर्यवंशी आज पवारांचं कौतुक करतायत, तसं नाहीये. मी तुम्हाला फॅक्ट सांगतोय, वस्तुस्थिती सांगतोय की 2019 निवडणुकीत जी काही मतं काँग्रेसला मिळाली आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहेत, त्यामागचा एकमेव शिल्पकार जो आहे, एकमेव कारणीभूत ठरलेला माणूस जो आहे, तो शरद पवार होता. त्या शरद पवारांच्या जीवावर जे निवडून आलेले आमदार आहेत ते कदापिही हे असं धाडस करू इच्छित नाहीत, ते थेटपणे उघडपणे अजितदादांसोबत जाऊ इच्छित नाहीत. त्यांना वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहायचंय, कुंपणावर राहायचंय. त्यांना अजूनही असं वाटतंय की हे सगळं पवारसाहेबांनीच घडवून आणलेलं आहे आणि पवारसाहेब कधीतरी एका फाईन मुमेंटला सांगतील की चला परत एकत्र या, मी आहे तुमच्यासोबत. त्यावेळेला ही मंडळी त्यांच्यासोबत यायला हसत हसत तयार होणार आहे. पण मित्रो, या सगळ्या सुंदोपसुंदीमध्ये अजित पवार मात्र गोंधळलेले, चक्रावलेले. ते पुढे तर गेलेत पण कदाचित त्यांना असं वाटतंय की माझ्याकडे ते संख्याबळ नाहीये. ते संख्याबळ कदाचित जेव्हा या अधिवेशन काळात उद्या जर याचा निकाल लावायचाच ठरला तर कोणाकडे किती आमदार आहेत, तर संख्याबळात कुठेतरी कमी पडू किंवा आणखीन काही होऊ शकतं या भीतीपोटी अजित पवार थोडेसे बॅकफुटवर आलेले दिसत आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी तर मला वाटतंय की तुमची जी शंका आहे, अजित पवार घाबरलेत का, तर ती मला रास्त वाटते. अजित पवार फारसे घाबरलेले नसले तरी किंचित घाबरलेले आहेत हे मान्य करा. तर मित्रो, तुर्तास या तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना मी जे काही हे धावतं पळतं विश्लेषण केलंय, तर ते तुम्हाला कसं वाटलंय मला कमेंट्स करून नक्की कळवा.
अजित पवार घाबरलेत का याबाबत खरोखरच खूप संशोधन करून आणि विश्लेषणात्मक याच्यावरती विवेचन करणं गरजेचं आहे आणि आपण कदाचित येत्या एक दोन दिवसात करूच. मी आता प्रवासात आहे त्यामुळे जेव्हा मी घरी पोहोचेन स्टुडिओतून नक्कीच त्यावर एक सखोल अभ्यास करून एक व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करणार आहे. तूर्तास इतकंच, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डिझाईन आहे. धन्यवाद. नमस्कार.